आज मी तुम्हाला कोणता अंक चार वेगवेगळ्या भाषांमधून सांगणार आहे हे माहिती आहे का तुम्हाला नाही ना तर बघा हां या अंकाला मराठीमध्ये म्हणतात पंधरा इंग्रजीमध्ये फिफ्टीन हिंदीमध्ये पंधरा आणि संस्कृतमध्ये पंचदश असे म्हणतात आता आजची तारीख बघूया चार वेगवेगळ्या भाषांमधून आजची ही जी तारीख आहे त्या तारखेला मराठीमध्ये नऊ म्हणतात इंग्रजीमध्ये नाईन हिंदीमध्ये नऊ आणि संस्कृतमध्ये नव असे म्हणतात तर आली का लक्षात तुमच्या आजची तारीख आणि आजचा आपला जो अंक आहे तो आता आजचा वार बघूया आजचा जो वार आहे त्याला मराठीमध्ये मंगळवार म्हणतात इंग्रजीमध्ये हिंदी हिंदीमध्ये मंगलवार आणि संस्कृतमध्ये मंगलवासर असे म्हणतात